नेक्स्ट पॉइंट, रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. तर विद्यार्थ्यांनो, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक बदल कसे घडून येतात, रासायनिक बदल हे रासायनिक अभिक्रियेच्या स्वरूपात कशा पद्धतीने लिहिले जातात, रासायनिक समीकरणे काय, त्याचे लेखन कसे केले जाते, इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. तर आता रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे, आता रासायनिक समीकरण संतुलन करणे म्हणजे नेमकं काय करायचे. आता या ठिकाणी लक्ष द्या की समीकरण 9 आधारे हे जे समीकरण आहे इथे लिहून काढलेले, की या आधारे बाजूचा तक्ता भरा. या समीकरणामध्ये अभिक्रिया कारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्ये इतकीच आहे असे दिसते. आता या ठिकाणी ही जी रासायनिक अभिक्रिया आहे, AgNO3 सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप मिळतो आणि सोडियम नायट्रेट मिळतं. तर या ठिकाणी जर आपण दोन्हीही अभिक्रियाकारक आणि त्याचबरोबर उत्पादित या दोन्ही ठिकाणी मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या जर काउंट केली, तर या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपण सगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही काउंट केलेली आहे. जसं अभिक्रियाकारकांचा विचार केला तर सिल्वरचा 1 अणू आहे, नायट्रोजनचा 1 आहे, ऑक्सिजनचे 3 आहे, सोडियमचा 1 आहे आणि क्लोरीनचा 1 अणू आहे. हे अभिक्रियाकारकांमध्ये मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या. त्यानंतर आता उत्पादितांमध्ये परत सिल्वरचा 1, नायट्रोजनचा 1, ऑक्सिजनचे 3, सोडियमचा 1 आणि क्लोरीनचा 1. तर या ठिकाणी दोन्हीही अभिक्रियाकारके आणि उत्पादिते दोन्ही ठिकाणी मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आपल्याला सारखीच असताना दिसते. तर अशा समीकरणाला आपण संतुलित समीकरण असे म्हणतो. म्हणजेच काय, तर संतुलित समीकरण म्हणजे काय, तर कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणुसंख्ये इतकीच असते त्यावेळेस अशा समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. म्हणजे अभिक्रियाकारके आणि उत्पादिते या दोन्हीकडे मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखीच असणं गरजेचं आहे, म्हणून हे जे समीकरण आहे हे संतुलित समीकरण आहे. जर प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला आपण असंतुलित समीकरण असे म्हणतो. असंतुलित समीकरण म्हणजे काय, समजा जर दोन्ही ठिकाणी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेत भाग घेतलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या जर सारखी नसेल तर अशा समीकरणाला आपण असंतुलित समीकरण असे म्हणतो. तर जर दिलेलं समीकरण हे असंतुलित असेल तर आपल्याला संतुलित करणं गरजेचं आहे. तर संतुलित समीकरणासाठी कोणकोणत्या नियमांचा आपल्याला वापर करायचा आहे, समीकरण कशा पद्धतीने संतुलित करता येईल, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.